नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फ्लावरपासून एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत. सिक्रेट मसाला बनवून अगदी चटपटीत आणि चवीला इतकी खमंग आणि टेस्टी लागते की विचारू नका. मग ती रेसिपी कोणती आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. असा मस्त पांढरा शुभ्र आणि ताजा ताजा फ्लावर बघितला ना तर असं वाटतं की ह्याचे कितीतरी रेसिपी बनवाव्यात असं मला वाटतं. पण घरच्यांना एकच भाजीचे एकच दिवशी वेगवेगळे पदार्थ मात्र खायला अजिबात आवडत नाही. म्हणून इथे मी आज एकच पदार्थ बनवणार आहे. असो, तर चला. फ्लावर असा हाताने तोडायला मला पहिल्याचपासून खूप आवडतो. मी पहिल्यांदा असाच हाताने तोडून घेते आणि नंतर मग आपल्याला जेवढ्या साईजमध्ये बनवायचे आहेत तेवढे मग मी चाकूने कट करून घेते. तर इथे मी सगळाच फ्लावर घेणार नाही, ह्याचा अर्धाच घेणार आहे. बाकीचा अर्धा मी भाजी बनवण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे मी थोडेसे मोठे मोठेच फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकून मग त्यामध्ये फ्लावर टाकायचा आहे. इथे आपल्याला फ्लावर जास्त शिजून घ्यायचा नाही, फक्त 2 मिनिटासाठी उकळत्या पाण्यात शिजून घ्यायचा आहे. असं हळद आणि मिठाच्या पाण्यात शिजवल्याने फ्लावरची टेस्ट अतिशय चविष्ट लागते. फ्लावर शिजते तोपर्यंत आपण ही रेसिपी बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत. इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे लाल तिखट. ह्या रेसिपीमध्ये तिखट थोडंसं जास्त घेतलेलं आहे. इथे तिखट आपण कमी जास्त करू शकतो. काळी मिरी पावडर 1/2 चमचा, 1/2 चमचा मीठ टाकून हा मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि हो, इथे 1/2 चमचा ओवाही हाताने चोळून टाकायचा आहे. शेवटी 1/2 चमचा गरम मसाला पावडर. ह्याऐवजी आपण पावभाजी मसालाही टाकू शकतो, कारण ह्या रेसिपीचा मेन जो सिक्रेट हा मसाला जो आहे, ह्या मसाल्यामुळेच आपली इतकी खमंग रुचकर रेसिपी बनणार आहे की विचारू नका, इतकी टेस्टी लागणार आहे. तर चला, आपला हा मसालाही बनवून तयार झालेला आहे. आणि इथे आपला 2 मिनिटात फ्लावरही थोडाफार शिजलेला आहे. तर हा फ्लावर आपण लगेच चाळणीत टाकून ह्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. ते तसंच पाण्यात ठेवायचं नाहीतर काय होतं, गरम पाणी असल्यामुळे ते जास्त ओवरकुक होतात आणि त्यात पाणीही मुरलं जातं. त्यामुळे गॅस बंद केला की लगेच असं चाळणीत काढून घ्यायचं, मग एकदम कोरडे असे हे फ्लावर होतात. तर हे आता थोडंसं थंड होण्यास बाजूला ठेवूया. तर इथे मी थोडंसं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. इथे तुम्ही म्हणाल, आता नुसता लसूण कशासाठी? तर ह्या लसणामुळेच इतका खमंग हा पदार्थ बनणार आहे. हा पदार्थ बनवताना ह्याचा वास अगदी घरभर पसरणार आहे. तर लसूण चांगला बारीक कुटून झालेला आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून लसूण मुरायला ठेवायचं आहे. तर इथे आपलं फ्लावरही तोपर्यंत थंड झालेलं आहे. आता एका भांड्यात काढून घेऊया आणि ह्यामध्ये जो आपण सिक्रेट पदार्थ बनवलेला होता तो ह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मसाला फ्लावरमध्ये पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे असा मिक्स करून घ्यायचा. तर इथे बघू शकता खाली थोडासुद्धा राहिलेला नाही, पूर्णपणे मसाल्याचं कोटिंग फ्लावरवरती लागलेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. मसाला ह्यामध्ये मुरतोय तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया, ती म्हणजे ह्यासाठी लागणारं बॅटर बनवूयात. तर इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद, हळद इथे जास्त टाकायची नाही, 1/2 चमचा मीठ, इथे मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे, 1/2 चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे. आणि इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे चमचाने सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे. आता ह्यामध्ये जे आपण लसणाचं पाणी मुरायला ठेवलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. ह्या लसणाच्या पाण्याने हे बॅटर इतकं खमंग लागतं की विचारू नका. एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा. पाणी मात्र टाकताना एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर इथे आपल्याला हे बॅटर जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. तर ह्या रेसिपीची प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. इथे ना हे बॅटर एकदम स्मूथ बनवायचं आहे.
एक 5 मिनटं असंच हाताने फेटत राहायचं आहे. जितकं तुम्ही फेटाल तितकं हे बॅटर फेटून फेटून फ्लफी करायचं आहे, तरच ही रेसिपी एकच नंबर होणार आहे. थोडीशी हटके रेसिपी आहे, बघूनच तुमच्या लक्षात येईल. इथे आपलं बॅटर चांगलं फेटून झालेलं आहे, बॅटरचा कलरही चेंज झालेला आहे. तर हे बॅटर आता परफेक्ट झालेलं आहे आणि इथे बघू शकता फ्लावर ही मसाल्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे. फ्लावरचा कलरही चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजेच मसाला चांगला आतपर्यंत मुरलेला आहे. गॅसवरती कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता ह्या बेसनच्या बॅटरमध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा, थोडासा म्हणजे 1/4 चमचा, आणि ह्यावर 1 चमचा पाणी टाकून अजून एक वेळेस हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं फ्लावर बघू शकता किती मस्त मसाल्यामध्ये मुरलेलं आहे. आता हे फ्लावर आपण एक एक घेऊन ह्या बॅटरमध्ये बुडून थोडंसं असं हाताने हे बॅटर ह्यावरती लावून ते तेलामध्ये सोडायचे आहेत. फ्लावरला जास्तही पिठामध्ये चोळून गोळून घ्यायचं गरज नाही. अगदी हलक्या हाताने हे बॅटरमध्ये बुडून घ्यायचं आहे आणि एक एक करून तेलामध्ये जेवढे बसत आहेत तेवढेच सोडायचे आहेत. तेल मात्र पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम ठेवायचं आहे. आता ह्याला तुम्ही फ्लावरची भजीही म्हणू शकता किंवा फ्लावरचे वडेही म्हणू शकता, कारण मी फ्लावरचे थोडे मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत. मी तर ह्याला फ्लावरचे वडेच म्हणणार आहे. पहा किती मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कलर आलेला आहे. अगदी कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत. वरून थोड्या मिरच्या तळून घेणार आहे. पहा आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल किती कुरकुरीत हे वडे झालेले आहेत. इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती मस्त फ्लावरचा वडा झालेला आहे. ह्याची चवही तितकीच भन्नाट लागते ना की आपला नेहमीचा जो वडा आपण खातो त्यापेक्षाही भारी हा फ्लावरचा वडा बनतो. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक लाईक मात्र अवश्य करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.